बुरुडगाव रोड परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मध्ये साईनगर ओपन स्पेस मध्ये उद्यान विकसित करण्याच्या कामाचा शुभारंभ अनिलभैया राठोड, महापौर सुरेखाताई कदम, भगवान फुलसौंदर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. बुरुडगाव रोड परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मध्ये साईनगर येथे ओपन स्पेस मध्ये उद्यान विकसित करण्याच्या कामाचा श्री गणेशा अनिलभैया राठोड, महापौर सुरेखाताई कदम, भगवान फुलसौंदर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालाय. या प्रसंगी उपमहापौर श्रीपाद छिंदम, संभाजी कदम, अतिरिक्त आयुक्त विलास पालगुडे, सचिन जाधव, गटनेते संजय शेंडगे, दत्तात्रय कावरे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्यानाचं उद्घाटन होत आहे. या प्रसंगी महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक, आमदार अनिल भैया राठोड, आमच्या सुरेखाताई कदम, आमचे नगरसेवक, ज्येष्ठ नगरसेवक अनिल शेठ शिंदे, दत्ता जाधव, सर्व सन्माननीय शहर प्रमुख सचिन जाधव वगैरे सर्वच मंडळी उपस्थित, प्रभागातील नागरिक. या प्रभागातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न. ते पाण्याचं टाकी आमचे अनिल शिंदे, आमचे महापौर यांनी विशेष प्रयत्न करून या 6 महिन्यामध्ये महानगरपालिकेने फेज 2 चे सर्व कामं पूर्ण करण्याचं स्वतःचं हे केलेलं आहे आणि संकल्प केलेला आहे आणि ती पूर्ण करण्याची तयारी म्हणजे समर्थनगरची टाकी आम्ही पूर्ण करणार आहोत. त्या टाकीमुळे सारसनगर सहित माणिकनगर, भोसले आखाडा, बुरुडगाव रोड, बुरुडगाव सर्व परिसराला पुरेशा दाबानं पाणी मिळणार आहे. त्याचप्रमाणे या प्रभागातील उद्यानाचं महत्त्वपूर्ण उद्घाटन आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. उद्यानाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने होईल. परिसरातील सर्व नागरिकांना एक श्वास घेण्यासाठी जागा या ठिकाणी उपलब्ध झाली. अतिशय उपनगरातलं नाविन्यपूर्ण उद्यान. 25 वर्षापूर्वी हा जो भाग होता हा भाग अत्यंत वेगळा होता. या भागामध्ये यायचं म्हणजे लोक येत नव्हती. कचरा डेपोसाठी हा सगळा प्रसिद्ध असा भाग होता. परंतु पहा का 25 वर्षामध्ये इतका मोठा बदल या भागामध्ये झाला का आता सगळ्यात चांगला भाग म्हणून, प्रभाग म्हणून हा भाग ओळखला जातो. याचं कारण म्हणजे इथं निवडून येणारी जी नगरसेवक आहेत, जी लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची जी दूरदृष्टी आहे आणि त्यांनी जे केलेले काम आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये ही प्रगती होत आहे. आपण पाहतोय का रस्ते, लाईट, पाणी या गोष्टी तर तुम्हाला सातत्याने ते भेटतच असतात. परंतु हे जे उद्यान आहे ते सुद्धा विकसित झाले पाहिजे. आपण पाहतोय का हे शहराचे फुफ्फुस असतात जिथं सर्वसामान्य लोक येतात, तरुण येतात, वृद्ध येतात, लहान मुलं सुद्धा या ठिकाणी खेळण्यासाठी येतात. आणि म्हणून प्रत्येक भागामध्ये अत्यंत सुंदर अशी उद्यानं झाली पाहिजे का ज्याच्या माध्यमातून समाजाला थोडासा आनंद वाटतो. आणि म्हणून जेव्हा जेव्हा शिवसेना महानगरपालिकेमध्ये आली त्या त्या वेळेला आपण जर पाहिलं असेल तर शिवसेनेने नगर शहरामध्ये वेगळ्या पद्धतीने काम करून या नगर शहराच्या जनतेला एक वेगळं काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहिलं असेल का अनेक वर्षापासून हा रस्ता जो होता अनडीसी महामार्गाचा तो कसा होता आणि आत्ताची जी परिस्थिती शिवसेना जेव्हा होती महानगरपालिकेवर, हा रस्ता केल्यानंतर कोठी रोड जो केलेला आहे त्याच्यानंतर आम्ही जे 2-3 रस्ते केलेले ते रस्ते खरं म्हणजे नगर शहरामध्ये एक आदर्श असे रस्ते. आपण बुरुडगाव परिसर हा कचरा डेपोमुळे नावारूपाला आलाय, परंतु आता इथे उद्यान होणार ही आनंदाची बाब आहे. दुर्गंधीला हिरवाईचं रूप येत आहे. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना समवेत घेऊन श्रीफळ फोडून उत्साहात शुभारंभ करण्यात आला. नक्षत्र लॉन मागे होणाऱ्या या उद्यानाला छत्रपतींचं नाव द्यावं हा मानस अनिल भैया यांनी व्यक्त केलाय. प्रतिनिधी जुनेद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.